आता बातमीपत्र विस्तारानं. नांदेडमध्ये महाआघाडीच्या पहिल्या सभेतून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, शेकापचे आमदार जयंत पाटील आदी नेत्यांनी महाआघाडीच्या या पहिल्या जाहीर सभेला हजेरी लावली होती. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना सभेत शरद पवार यांनी केली. नसीम खान साहेब, माणिकरावजी ठाकरे, महाआघाडीच्या पहिल्या सबंध महाराष्ट्राला जाणून घेत होतो की सगळी सुचावची म्हणजे या ठिकाणी एका सुरामध्ये एका जीवाने राहतात का नाही, बोलतात का नाही. आणि मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं नांदेडकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं हे सांगू शकतो इच्छितो की या देशाच्या इतिहासहित या देशाच्या भल्याच्यासाठी या देशाच्या ऐक्याच्यासाठी या देशातल्या बळीराजाच्या भल्याच्यासाठी या देशातल्या बेरोजगार तरुणाच्यासाठी या देशातल्या आई बहिणींच्या सन्मानासाठी आणि या देशातला दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्यांच्या मध्ये समानतेचं चित्र आणण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते या ठिकाणी बसलेला प्रत्येक घटक पक्षाचा सहकारी ताकदीनं या सगळ्या घटकांच्या बरोबर राहील आणि या देशामध्ये जे परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हाच विश्वास या ठिकाणी देतो. चार सभेला